नमस्कार मित्रांनो, आज आमचं ब्लॉग शूट करण्याचं खूप काही खास कारण आहे. आता काय खास कारण आहे ते कियांशलाच आपण विचारूया. आपण कियांश कुठे चाललोय? तुला नको नवीन फोन असला तर कियांशने तुम्हाला सांगितलं आम्ही कुठे निघालोय आणि भरपूर दिवसानंतर आमचा ब्लॉग येतोय आणि कशावरती आधारित आहे आणि आम्ही कुठे जाणार आहे हे तुम्हाला कळलंच आहे. आताच दिवाळी संपलेली आहे आणि माझ्या बायकोने माझं बँक माझं पूर्ण संपून टाकलेलं आहे. कारण की तुम्ही आमच्या मागच्या ब्लॉगमध्ये बघितलं आम्ही टीव्ही आणि स्पीकर घेतलेला. कारण की मला मोबाईल घ्यायचा होता, तो पण आयफोन घ्यायचा होता. बायकोने डिसाईड पण केलं की तुझी खूप इच्छा आहे तर तू आयफोन घ्यायचा ना, तर नक्कीच आयफोन घे. आपले ब्लॉग वगैरे आपण टाकतो त्यासाठी नवीन मोठी टीव्ही हवी आहे मला. कारण की त्याच्यावर बघितल्यावरती खूप म्हणजे मस्त वाटतं असं टीव्हीवरती. तर मी म्हटलं ठीक आहे, तुझी इच्छा आहे तर आपण जाऊया. तर तिची इच्छा आपण कशाला आधारी ठेवूया, तर पहिली फॅमिलीची इच्छा नंतर आपली. मी माझा मोबाईल साईडला ठेवून पहिला टीव्ही आणि स्पीकर आपण घेऊन आलो. आणि आता आम्ही म्हणजे सगळं काही म्हणजे सगळ्या गोष्टी पार पाडल्यानंतर आता आमच्या फोन साठी बजेट निघालेले, म्हणून आम्ही आता निघालो फोन आणायला. दिवाळीपासून मोबाईल घ्यायचा विचार चालू आहे, तर कोणता मोबाईल? दिवाळी पण नाही, दसऱ्यापासून. हा, दसऱ्यापासून म्हणजे भरपूर सारा सर्च केले कोणता मोबाईल चांगला आहे, कोण बोलतो आयफोन घे, कोण बोलतो आयफोन वरती एडिटिंग नाही हो, कोण बोलतो की वन प्लस घे, कोण बोलतो वन प्लस नको घेऊ, वन प्लसची क्लॅरिटी काही खराब होते, असं भरपूर सारं कन्फ्युजन डोक्यात ठेवून मी मोबाईलवरती पण भरपूर सारे मोबाईलचे मॉडेल सर्च केले आणि जेवढे पण मोबाईल बघितले चांगल्या क्वालिटीचे 50,000 वरतीच आहे. डोक्याला काही सुचत नव्हतं. आज फायनल डिसाईड केला होता 13 Pro आयफोन घ्यायचा आपला, परंतु मी परत थोडासा विचार केला, यार नको यार, म्हणजे जवळजवळ 60-70 हजाराचा मोबाईल तो जातोय, कशाला उगाच वेस्ट पैसे घालवायचं. तर मी फायनली अँड्रॉइड फोन घेतो. अँड्रॉइड फोनमध्ये आपले भरपूर सारे एडिटिंगचे प्रॉब्लेम नाही होते, परंतु आयफोनमध्ये भरपूर सारे एडिटिंगचे प्रॉब्लेम होते, भरपूर सारे ॲप आपल्याला विकत घ्यायला लागेल, त्याच्यामुळे मी फायनली सोडून दिले. आणि आता जर आपलं ना अँड्रॉइड फोन घ्यायचा असं डिसाईड झालेलं आहे आणि कोणता घ्यायचा ते डिसाईड नाही झालेलं. कारण की शॉपमध्ये जाऊन क्रोमा शॉपमध्ये जाऊन सर्व असा मोबाईल भरपूर सारे मोबाईल असतील, ते लोक त्या मोबाईलविषयी फीचर वगैरे सांगतील त्याप्रमाणे आपल्या. मला तर असं वाटतं की वन प्लसच घ्यावा. तर बघूयात आपल्या बजेटनुसार आपल्याला बघायला लागेल. आपण जरी आयफोन नाही घेतला ना तर भरपूरच लवकरात लवकर आपण GoPro पण घेणार आहे, ते आपल्या ब्लॉगिंगसाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. जास्त सपोर्ट करा म्हणजे लवकर घेऊ. चला तर जास्त वेळ न लावता आपण आता डायरेक्ट क्रोमा मॉलमध्ये जाऊया. माहीत नाही तिकडे कुठे शूट करायला देतील नाही देतील, तर तुम्ही ब्लॉगला कंटिन्यू राहा आणि पुढे नक्की बघा आम्ही कोणता फोन घेतो येते. चला फायनली आम्ही क्रोमा मॉलपाशी पोहोचलेलो आहे जूला. चला तर आपण आतमध्ये जाऊन एंटर करूया. नक्की कोणते कोणते मोबाईल आहे आणि त्यांचं काय फ्युचर आहे. आपल्या फक्त ब्लॉगिंगसाठी हवा आहे मोबाईल, त्याच्यामुळे आपला व्हिडिओ क्वालिटी छान पाहिजे आणि कॅमेरा क्वालिटी छान पाहिजे आणि बाकी नसलं तरी चालेल. चला तर आता आपण आज जाऊन बघूया. फायनली आम्ही क्रोमा मॉलच्या आतमध्ये एंटर केलेली आहे आणि विओचे जिथे सेक्शन जिथे मोबाईल वगैरे भेटतात तिथं थोडंसं इन्फॉर्मेशन काढूया आणि बघू आपल्या बजेटमध्ये बसला तर नक्कीच घेऊया. बॅक कॅमेरा 64 MP बॅक कॅमेरा आणि जो फ्रंट कॅमेरा आहे विओच्या स्टोअरवरून वन प्लसच्या स्टोअरवर आले. तर वन प्लसचं जरा कम्पॅरिझन करूया विओमध्ये आणि याच्यामध्ये काय फरक आहे काय. मेन ब्लॉगिंगसाठीच आपल्याला घ्यायचं आहे. व्हिडिओ क्वालिटी वगैरे सर्व बघायला लागतं, कॅमेरा कसा आहे काय, बॅटरी बॅकअप वगैरे, स्टोरेज किती आहे. मेन तर तीन गोष्टी आपल्या मेन आहे, एक तर स्टोरेज, कॅमेरा, बॅटरी बॅकअप आणि व्हिडिओ क्वालिटी. चला तर आपण आता थोडं इकडे इथे आता बघूया, थोडं कम्पॅरिझन करू. आपण दोन गोष्टी बघितल्या, एक GoPro आणि एक विवोचा मोबाईल बघितला. आता त्याचं बजेट वगैरे काढलेलं आहे, आता बजेट फायनल सगळ्यांसाठी वार्ता चालू आहे. बघूया आता आपलं काय नक्की कोणतं दोघांपैकी परवडतं, तर दोघं पण परवडलं तर आताच घेऊया, नाहीतर मग त्यातली एक कोणतरी गोष्ट घेऊया. तर मोबाईल तर आपला गरजेचा आहे म्हणून पहिला मोबाईल डिसाईड करूया. चला आता त्यांच्याशी आपण वार्ता करू कसं काय वगैरे सर समजून घेऊ आणि नंतर मग मोबाईल आपल्या हातामध्ये घेऊन घरी जाऊया.
फायनली आम्ही घरी निघालोय. आम्ही काय अजून मोबाईल घेतलेला नाही. आता त्याचा रिझन घरी गेल्यावर तुझ सांगतो. चला आता पहिले लवकरात लवकर घरी जाऊया, कारण की यश खूप रडत होता, त्याला खूप भूक लागली. तर प्रोमो मॉलच्या बाहेर आलोय आणि बाईक स्टार्ट करतोय आणि घरी निघतोय. मागा धरून की यश सारखा बोलत होता, मला लुडस वगैरे खायचंय आणि लॉलीपॉप खायचंय, त्याला खूपच भूक लागला, खूप चिडचिड करतो. काय खायचं पिल्लू? लुडस खायचंय आणि लॉलीपॉप ना. ठीक आहे, चला आता आम्ही घरी गेल्यानंतर तुम्हाला नक्कीच मी मोबाईल आता काय नाही घेतला, काय प्रॉब्लेम झाला. आता पहिलं जाऊ चायनीजच्या दुकानावरती, कारण की प्रत्येक क्षणी जेवण पण नाही बनवलेलं. मग आपण पहिलं चायनीजवरती काय किंवा नूडल्स वगैरे काय घ्यायचं, या तर आपला ट्रिपल राईस वगैरे असो, लॉलीपॉप म्हणजे सर्व आयटम घेऊया आपण. सेंटरवर पोहोचलेले, ऑर्डर वगैरे पण दिलेली, ऑर्डर पार्सलमध्ये घेऊया आणि आपलं हे पार्सल घेऊन आपण घरी जाऊन निवांतपणे मस्तपैकी खाऊया. आणि की मांजराला पकडाय चाललंय. हे चावेल ती डेंजर आहे. चला आणि मांजर गुराकले की यांची वरती. चला जीत अब चाहे जिंदगी. आम्ही पोचले ह्या दोघांनी लगेच पंगत मांडून बसले जेवायला, तर पप्पाचा विचार सुद्धा नाही केला. ठीक आहे, चला तर आम्ही आता जेवण करून घेतो, खूपच भूक लागली आहे. आणि मित्रांनो, आम्ही मोबाईल का नाही घेऊन आलो ही डिटेल्स मी तुम्हाला उद्या देतोय, आणि खूप टाइम पण झालेला आहे. भेटूया उद्या. आणि मित्रांनो, आम्ही काल रात्री मोबाईल का नाही घेऊन आलो हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर या ब्लॉगचा सेकंड पार्ट तुम्ही नक्कीच बघा. आणि आमच्या या व्हिडिओला लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ वॉचिंग करा. चला.